नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी वडोळे सर आपणा सर्वांचं या ठिकाणी मी स्वागत करतो। तर मित्र, आज आपण पाहणार आहोत लैंगिक प्रजनन हा प्रजनन प्रकारातला दुसरा प्रकार जीवन प्रक्रिया भाग दोन ये अंतर्गत असणारी जी एक महत्वपूर्ण जीवन प्रक्रिया आहे ती म्हणजे प्रजनन। त्याचेच हे दोन प्रकार म्हणजे अलैंगिक प्रजनन आणि लैंगिक प्रजनन। तर मित्र, लैंगिक प्रजननाबद्दल आपण सविस्तर चर्चा केलेली आहेच, त्यात आमच्या असं लक्षात आलं होतं की जे प्रजनन दोन युगमकांच्या संयोगाशिवाय घडून येतं, म्हणजेच दोन पेशीच्या संयोगाशिवाय जे प्रजनन घडून येतं त्याला आपण अलैंगिक प्रजनन असं म्हणत होतो। मग त्याचं विविध माध्यमातून संख्येमध्ये वाढ होण्याचं हे आपण सविस्तर लक्षात घेतलेलं आहेच। आज मात्र हा लैंगिक प्रजननाचा दुसरा प्रकार सविस्तरित्या लक्षात घेणार आहोत आणि त्यातच या वनस्पतीतील लैंगिक प्रजननाचा सुद्धा सविस्तर अभ्यास आज आपण करू। तर मित्र, लैंगिक प्रजनन या संदर्भात व्याख्याच्या रूपात आपण असं सांगता येईल, जे प्रजनन दोन युग्मकांच्या अथवा पेशींच्या दोन युग्मकांच्या अथवा पेशींच्या संयोगातून घडून येते त्यास लैंगिक प्रजनन म्हणतात। व्याख्या ही आपल्याकडं नोंद असावी। तर व्याख्या ही आमच्या सहज लक्षात येणार आहे की असे एक प्रजनन आहे की या प्रजननाअंतर्गत दोन युग्मक आहेत, ते कोणते असतील, एक पुयुग्मक आणि स्त्री युग्मक। तर दोन युग्मकांच्या अथवा पेशींच्या संयोगातून काय घडून येणार आहे, प्रजनन घडून येणार आहे। तर याच प्रजननाला आम्ही एक शब्द वापरला तर तो म्हणजे लैंगिक प्रजनन। तर हा जो लैंगिक प्रजननाचा प्रकार आहे, तर या लैंगिक प्रजननाच्या प्रकारातून आम्हाला दोन प्रक्रिया त्या अंतर्भूत असल्याच्या लक्षात येतात। त्या म्हणजे या दोन प्रक्रिया मी या ठिकाणी आपल्या पुढे सांगतो। पहिली प्रक्रिया ही युग्मक निर्मिती आणि दुसरी प्रक्रिया ही आहे फलन। लक्षात घ्या, पहिल्या प्रकारात तुमचं काय लक्षात आलं की या ठिकाणी युग्मकाची निर्मिती होते आणि दुसऱ्या प्रकारामध्ये हा फलन प्रकार घडून येतो। तर युग्मक तर दोन्हीकडे पण निर्माण होणार आहेत, त्यात पहिला टप्पा आपण थोडासा लक्षात घेऊ की युग्मक निर्मितीमध्ये नेमकं होतंय काय। तर मित्र, स्त्री युग्मक आणि पुयुग्मक हे जे या लैंगिक प्रजननातील प्रमुख घटक आहेत, तर या घटकाअंतर्गत स्त्री युग्मक या ठिकाणी आपण आई समजू आणि पुयुग्मक हा या ठिकाणी आपण वडील समजू। तर स्त्री युग्मकामध्ये या गुणसूत्राच्या
आणि कुयुग्मकामध्ये सुद्धा युग्मकाच्या सॉरी गुणसूत्राच्या या 23 जोड्या असतात. 23 जोड्या म्हणजे गुणसूत्र किती झाली हो 43 जोड्या म्हणतो 23 जोड्या. याचा अर्थ असा झाला की 43 गुणसूत्रे ही कुणामध्ये असतील या स्त्री युग्मकामध्ये असतील आणि 43 गुणसूत्र ही कुणात असतील ही पुयुग्मकात असतील. पण अशा प्रकारची 43 गुणसूत्रयुक्त असणारी ही जे युग्मक आहेत आता या युग्मका अंतर्गत ज्यावेळेस ही संयोग प्रक्रिया होईल त्यावेळेस होत आहे काय तर यांच्या अंतर्गत यांच्या या गुणसूत्राचं अर्धगुणसूत्री विभाजन कोणतं अर्धगुणसूत्री विभाजन ही या ठिकाणी घडून येणार आहे. म्हणजे लक्षात घ्या स्त्रीयुग्मक आणि पुयुग्मक यांच्या संयोग प्रक्रियेतून ज्यावेळेस हा युग्मक तयार होणार आहे त्यावेळेस होतंय काय तर त्यांच्यातील या 23 जोड्या गुणसूत्राच्या आणि इकडल्या 23 गुणसूत्राच्या जोड्या म्हणजे 43 गुणसूत्र हे स्त्रीयुग्मकामध्ये आहेत आणि 43 गुणसूत्र ही या ठिकाणी पुयुग्मकामध्ये आहेत. या गुणसूत्राचं होतंय काय तर अर्धगुणसूत्र विभाजन होतंय म्हणजेच 50% गुणसूत्र ही या ठिकाणी स्त्रीयुग्मकाची या युग्मका अंतर्गत येतील. हा जो एक युग्मक आहे तर या युग्मका अंतर्गत 50% गुणसूत्र हे आईचे संक्रमित होतील आणि 50% गुणसूत्र हे या ठिकाणी वडिलाचे संक्रमित होतील. म्हणजेच स्त्रीयुग्मकातून 50% गुण हे या ठिकाणी युग्मकांमध्ये ट्रान्सफर होतील आणि पुयुग्मकाचे 50% गुणसूत्र किंवा गुणधर्म हे या ठिकाणी संक्रमित होतील. आणि लक्षात घ्या या ठिकाणी ह्यांचे जर 100% असतील तर 100%पैकी किती संक्रमित व्हायले तो 50%. त्या 100%तून 50%चं संक्रमण व्हायले या 100%तून 50%चं संक्रमण व्हायले म्हणजेच या ठिकाणी किती टक्के संक्रमित प्रमाणित होतील पूर्णतः 100%. म्हणजे स्त्रीयुग्मकाचे 50% आणि पुयुग्मकाचे 50% गुणसूत्र हे या ठिकाणी या युग्मकामध्ये संक्रमित होणार आहे. लक्षात येते का पहा म्हणजेच अशा पद्धतीची ही या ठिकाणी अर्धगुणसूत्री विभाजन प्रक्रिया झाली. वस्तुस्थितीत हा स्त्रीयुग्मक हा एक गुणी आहे. लक्षात घ्या हे एक गुणी आहे हा सुद्धा एक गुणी आहे. स्त्रीयुग्मक एक गुणी आहे पुयुग्मक या ठिकाणी एक गुणी आहे आणि तयार होणारा जो युग्मक आहे तर हा मात्र हा द्विगुणी आहे. कसला आहे पहा द्विगुणी युग्मक आहे. म्हणजेच या ठिकाणी या युग्मका अंतर्गत असणारे जे काही गुणसूत्र आहेत तर या गुणसूत्राचं या ठिकाणी विचरण होतं. विचरण म्हणजे काय तर विलग होण्याच्या प्रक्रियेला आपण विचरण असा शब्द वापरला. तर या ठिकाणी जनुकाचं जे एक विचरण आहे तर हे विचरण या ठिकाणी आमच्या लक्षात येणार आहे. म्हणजेच 50% इकडले गुण आणि 50% इकडले गुण हे पुढील पिढीमध्ये संक्रमित होत असतात आणि सरासरी हा 100%चा युग्मक या ठिकाणी तयार होतो. तात्पर्य या ठिकाणी आपण लक्षात घेऊ प्रत्येक घटकाअंतर्गत तितकेच गुणसूत्र हे या ठिकाणी संक्रमित होत असतात. म्हणजेच वडिलाअंतर्गत असणाऱ्या गुणसूत्रांच्या संख्या किती झाल्या 23 जोड्या आहेत 23 दुणे 43 गुणसूत्र वडिलामध्ये आहेत आणि स्त्रीयुग्मकामध्ये सुद्धा 23च गुणसूत्राच्या जोड्या आहेत म्हणजे त्यांच्या अंतर्गत सुद्धा 23 दुणे 43 गुणसूत्र आहेत. आता पुढं जी जन्मणारी संतती आहे तर यांच्या अंतर्गत किती गुणसूत्र असतील तर त्यांच्या अंतर्गत सुद्धा 43च गुणसूत्र असतील. म्हणजेच या ठिकाणी ही निसर्गत होणारी जी काही प्रक्रिया आहे तर या ठिकाणी ही अर्धगुणसूत्री विभाजन प्रक्रिया आहे. म्हणजेच कॉन्स्टंटली त्या ठिकाणी वडिलाअंतर्गत सुद्धा 43 गुणसूत्रच राहतील आई अंतर्गत सुद्धा 43 गुणसूत्रच राहतील पुढं संततीमध्ये सुद्धा 43च गुणसूत्र संक्रमित होतील त्यांच्या संततीमध्ये सुद्धा 43च गुणसूत्र संक्रमित होतील. असा जो या ठिकाणचा जो सातत्यानं घडत येणारा निसर्गत जो एक नियम आहे
तर तो नियम या ठिकाणी आपल्याला लक्षात येतोय. आणि या दोन युग्मकापासून तयार होणारा हा जो युग्मक आहे, तर या युग्मकाची निर्मिती या लैंगिक प्रजननाच्या या टप्प्यामध्ये म्हणजेच या पहिल्या प्रकारामध्ये आमच्या लक्षात येते हे आपण समजून घेतली. आता लगेचच या ठिकाणी या लैंगिक प्रजननाचा हा दुसरा प्रक्रियेचा प्रकार आपण लक्षात घेऊ, तर तो म्हणजे हलन. तर मित्र या हलनासंदर्भात सविस्तर चर्चा आपल्याला अशी करता येईल, त्याची व्याख्या आपल्याला अशी मांडता येईल, हलन म्हणजे काय. लक्षात घ्या, परीक्षेच्या दृष्टीने या सर्व व्याख्या महत्वपूर्ण असतील म्हणून आपल्याकडे नोंद असावी. तर फलनाची व्याख्या सांगतोय की ज्या प्रक्रियेत काय म्हणतात, ज्या प्रक्रियेत एक गुणी, ज्या प्रक्रियेत एक गुणी युग्मकापासून एक गुणी स्त्री युग्मक व कुयुग्मक त्यानंतर ज्या प्रक्रियेत एक गुणी स्त्री युग्मक व कुयुग्मकापासून द्विगुणी तयार होतो पा, द्विगुणी युग्मनज युग्मनज तयार होतो याला याला फलन म्हणतात. काय उन्हाले व्याख्या लक्षात येते का पा, फलन कुणाला म्हणायचं, एक प्रक्रिया आहे. या प्रक्रियेत काय व्हायला लागले की एक गुणी असणारे जे एक स्त्री युग्मक आणि कुयुग्मक आहेत, तर यांच्यापासून एक नवीन युग्मनज तयार व्हायला, एक नवीन जीव तयार व्हायला, ज्याच नवीन जीवाचा हा उल्लेख आपण द्विगुणी या शब्दाने केला. कसल्या स्वरूपाचा, द्विगुणी स्वरूपाचा युग्मनज तयार व्हायला. या प्रक्रियेला आपण काय शब्द वापरला, तर तो म्हणजे फलन. सेम थिंग, इकडे जसा हा द्विगुणी युग्मक तयार झाला होता, सेम थिंग अशाच प्रकारचा त्या दुसऱ्या प्रक्रियेमध्ये म्हणजे फलन प्रक्रियेमध्ये सुद्धा प्रकार आम्हाला दिसून येतोय की एक गुणी या ठिकाणी स्त्रीयुग्मक आणि कुयुग्मकापासून हा द्विगुणी स्वरूपाचा युग्मनज हा तयार होतोय. यामध्ये सुद्धा अशाच प्रकारची ही प्रक्रिया आपल्याला निर्देश करता येईल, ती म्हणजे नर आणि मादी यालाच आपण कुयुग्मक आणि स्त्री युग्मक असं म्हणू. तर कुयुग्मक आणि स्त्री युग्मक कसले येतोय, हे आहेत एक गुणी. ओके, एक गुणी म्हणजेच यांच्या अंतर्गत सुद्धा आणि या अंतर्गत सुद्धा समान प्रमाणामध्ये एक गुणसूत्राची संख्या असेल. दोन्ही घटका अंतर्गत 46-46 गुणसूत्रे या ठिकाणी असतील. गुणसूत्राचं संक्रमण होण्यापूर्वी प्रथमतः त्या गुणसूत्राचं अर्धगुणसूत्रीय विभाजन पद्धतीने विभाजन होतं आणि 50% गुणसूत्रे ही कुयुग्मकाची आणि 50% गुणसूत्रे ही स्त्रीयुग्मकाची ही पुढील घटकामध्ये संक्रमित होतात. जो या ठिकाणी नवीन जीव आहे त्याला आपण नवीन जीव म्हणू, त्यालाच आपण आत्ता शब्द लक्षात घेतला युग्मनज. हा जो नवीन जीवयुक्त युग्मनज आहे, तर या युग्मनजामध्ये सरासरी 50% गुण हे या ठिकाणी या घटकाचे असतील आणि 50% गुण हे या घटकाचे संक्रमित होत असतील. तर अशा प्रकारचा हा एक संक्रमणाचा प्रकार
या दोन्ही घटकामध्ये आमच्या लक्षात येतो, मग होतंय काय? तर अशा प्रकारचा हा प्रकार सातत्यानं त्या फलन प्रक्रियेमध्ये म्हणजेच प्रजनन लैंगिक प्रजनन प्रकारामध्ये हा फलन प्रकार हा घडून येतो आणि नवीन जीव या दोन घटकापासून तयार होतो. या नवीन जीवाअंतर्गत असणारे जे काही गुणसूत्र आहेत किंवा गुणधर्म असतील तर ते द्विगुणी स्वरूपाचे असतील. म्हणजेच या ठिकाणी गुणसूत्राचं सातत्यानं विचरण होतं आणि दोन्ही जनकाचे जे एक गुणसूत्र आहेत तर हे पुढील पिढीमध्ये संक्रमित होतात. यातून होतंय काय? तर यातून जैवविविधता ही वाढीस लागते. याला आपण एक शब्द वापरू, जैवविविधता. तर ही जी जैवविविधता आहे, तर ही जैवविविधता या ठिकाणी जोपासली जाणार आहे. तात्पर्य प्राणी असतील अथवा वनस्पती असतील यांच्या अंतर्गत ही जनक घटकाची जी एक गुणसूत्र आहेत अथवा गुणधर्म आहेत तर ही 50% या प्रमाणामध्ये संक्रमित होतात. वेगवेगळ्या प्रकारच्या गुणधर्माचा हा जीव तयार होतो. आता या जीवाअंतर्गत 50% मातेचे आणि 50% आईचे गुंध वडिलाचे जे काही गुणधर्म आहेत अथवा गुणसूत्र आहेत हे संक्रमित झाल्या कारणानं दोन्ही घटकाचे जे काही गुणधर्म आहेत तर ते पुढील पिढीमध्ये संक्रमित होतात. असंही नाही तर काही वेळेस त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचा सुद्धा सजीव हा जन्माला येऊ शकतो. म्हणजेच वेगळ्या गुणसूत्र गुणधर्माला धरून हा नवीन जीव तयार होऊ शकतो. तर अशा प्रकारचा जो एक जनुकाचा विचरणाचा जो एक प्रकार आहे तर हा प्रकार या ठिकाणी या जैवविविधतेच्या माध्यमातून आमच्या लक्षात येतो. आणि अशी ही जैवविविधता ही सजीवांना या पर्यावरणामध्ये होणारे जे काही बदल आहेत तर या बदलाला फेस करण्यासाठी, या बदलाला तोंड देण्यासाठी, या बदलत्या पर्यावरणातील परिस्थितीमध्ये टिकाव धरून राहण्यासाठी, निवा धरून राहण्यासाठी या जनुकीय परिवर्तनाचा जो एक प्रकार आहे ज्यातून जैवविविधता ही तयार झाली तर ही महत्त्वपूर्ण ठरते. म्हणजेच बदलत्या परिस्थितीला संघर्ष करण्याचं, बदलत्या परिस्थितीला तोंड देण्याचं सामर्थ्य या प्राणी अथवा या वनस्पती नावाच्या या सजीवामध्ये हे संक्रमित होतं. आणि म्हणूनच या प्राणी असतील अथवा वनस्पती असतील यांच्या जातीचं अस्तित्व हे कायमस्वरूपी टिकून राहतं. यांच्या जाती या नामशेष होणार नाहीत, नामशेष होण्यापासून या जाती वाचतात. म्हणून हा लैंगिक प्रजननाचा प्रकार या ठिकाणी सातत्यानं घडतो आणि प्रत्येक सजीव हा आपल्यासारखाच दुसरा सजीव त्या ठिकाणी तयार करून व पुन्हा आणखी आपल्या जातीचं अस्तित्व हे वाढवण्याचं काम करतो. तर अशा प्रकारचा हा लैंगिक प्रजननाचा प्रकार या दोन प्रक्रियेच्या माध्यमातून हा पूर्ण होत असल्याचा या ठिकाणी आमच्या लक्षात येतो. धन्यवाद.